नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे अजय। तुम्ही बघत आहात टेक्निकल अजय। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये इंजिनच्या इंटेक सिस्टम विषयी स्टडी केला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एअर क्लीनर विषयी स्टडी करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की एअर क्लीनर काय आहे आणि इंजिनसाठी किती इम्पॉर्टंट आहे, त्यासोबत एअर क्लीनरचे विविध प्रकार पण डिस्कस करणार आहोत। तर आपण या व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा। चला तर मग सुरुवात करूया। जसे की याच्या नावावरूनच समजले असेल की एअर क्लीनर हवा साफ करणार। चला तर मग बघूया। एअर क्लीनर वातावरणातील हवा स्वच्छ करण्यासाठी कार्य करते। इंजिनमध्ये सिलेंडरच्या आत हवा पाठवण्यापूर्वी हवा स्वच्छ करणे आवश्यक आहे। वातावरणाच्या हवेमध्ये घाण, धूळ आणि अनेक प्रकारचे कण असतात। एअर क्लीनर या सर्व प्रकारची घाण थांबवते आणि केवळ स्वच्छ हवाच पुढे जाऊ देते। जर ही घाण हवेसह इंजिनच्या आत पोहोचली तर ही घाण इंजिनच्या पार्ट्समध्ये अडकेल आणि इंजिनचे पार्ट्स लवकर खराब होतील आणि हे कण तापून इंधन पूर्वप्रज्वलित होण्याची शक्यता वाढवतात। एअर क्लीनर इंजिनमध्ये प्रामुख्याने तीन उद्दिष्ट पुरवतो। धूळ, घाण, माती इत्यादी हवेसह धूळ इंजिनमध्ये जाऊ देत नाही। मेनिफोल्डमध्ये हवेच्या वेगवान हालचालीमुळे उत्पन्न होणारा आवाज, ज्याला हिसिंग साऊंड म्हणतात। पेट्रोल वाहने बऱ्याच वेळा बॅकफायर करतात आणि कार्बोरेटरमधून स्पार्क निघतात। एअर क्लीनर या स्पार्कला पुढे जाऊ देत नाहीत। चला जाणून घेऊया इंजिनमध्ये प्रयोग करणारे एअर क्लीनरचे विविध प्रकार। एअर क्लीनरचे खालील प्रकार प्रामुख्याने ॲटोमोबाईल इंजिनमध्ये वापरले जातात। वेट टाईप एअर क्लीनर, ड्राय टाईप एअर क्लीनर, याच्यासोबतच इंजिनमध्ये एक प्री एअर क्लीनरचा पण उपयोग केला जातो। हा पण एक एअर क्लीनरचाच प्रकार आहे। चला तर मग एक एक करून डिस्कस करूया। वेट टाईप एअर क्लीनर, याला ऑइल बाथ एअर क्लीनर असेही म्हणतात। यामध्ये लोखंडाच्या बारीक तारांचा गुच्छेसारखा एलिमेंट एक बाउल किंवा कटोरा ठेवला जातो। या बाउलमध्ये निश्चित स्तरापर्यंत ऑइल भरलेले असते। या ऑइलमध्ये फिल्टर एलिमेंट किंवा जाळी भिजलेली असते, म्हणून त्याला वेट टाईप किंवा ऑइल बाथ टाईप एअर क्लीनर असे म्हणतात। या एअर क्लीनरमध्ये प्रवेश करणारे हवा या लोखंडी जाळीतून जाते। हवेत असलेले कण या जाळीमध्ये अडकतात आणि थांबतात। ही जाळी नेहमीच ऑइलने ओली असते, म्हणून हवेतील बारीक बारीक घाण किंवा धूळ कण देखील त्यात अडकतात आणि हवा पूर्णपणे साफ होऊनच पुढे सरकते। जेव्हा जाळी घाण असते तेव्हा ती स्वच्छ क्लीन करून नवीन ऑइल भरावे। एअर क्लीनरमध्ये ऑइलची पातळी कमी असेल तर ऑइल भरले पाहिजे। ड्राय टाईप एअर क्लीनर, ड्राय टाईप एअर क्लीनरला पेपर टाईप एअर क्लीनर म्हणून देखील ओळखले जाते। या क्लीनर मध्ये विशेष पेपरद्वारे बनवलेले घटक वापरले जातात। जेव्हा हवा या फिल्टरमधून जाते तेव्हा कचरा या जाळीमध्ये राहतो आणि शुद्ध हवा पुढे सरकते। ठराविक कालावधीनंतर ही जाळी काढून टाकली जाते आणि त्याच्या जागी नवीन जाळी वापरली जाते। प्री एअर क्लीनर, जे इंजिन अधिक धूळ, चिखल, माती अशा ठिकाणी काम करते त्यांच्यासाठी एअर क्लीनरच्या वरती प्री एअर क्लीनर स्थापित केले आहे। प्री एअर क्लीनर जाड धूळ आधीच मातीच्या ठिकाणांना प्रतिबंधित करते। त्याच्या बाहेर जाळी लावलेली असते जी हवेच्या आतमधील धूळ कण थांबवते आणि शुद्ध हवा प्री क्लीनरच्या बॉडीमध्ये जाते आणि जाता जाता एका अँगलवर लावलेल्या पंख्याद्वारे जलद गतीने प्री क्लीनर बॉडीमध्ये फिरते आणि फिरल्यामुळे हवेच्या आतमधील मोठी धूळ, माती, बारीक बारीक कण प्री क्लीनरच्या तळाशी जाऊन बसतात। प्री क्लीनरच्या तळाशी एक काचेची वाटी बाउल ठेवला जातो ज्यामध्ये ही माती येते आणि संकलित होते। एक काचेची वाटी बाउल ठेवला जातो ज्यामुळे ऑपरेटरला वाटीत बाउलमध्ये किती माती संकलित झाली हे कळेल आणि वाटी भरली की ती साफ करण्यास सक्षम होईल। असे कटोरे बाउल प्रामुख्याने ट्रॅक्टरमध्ये वापरले जातात कारण जास्त तर ट्रॅक्टर धूळ मातीमध्ये काम करतात। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।